कहा जाता है कि राजकारण में सब चलता है, ऐसा ही अनुभव मनपा के परिवहन चुनाव में कल्याण डोंबिवली की जनता के सामने है। यहाँ के मनपा परिवहन में 6 जगह के चुनाव में युति ने अपने अपने उम्मीदवारों को जीत दिलाई है। इस चुनाव में शिवसेना के 3, भाजपा के 3 और मनसे का 1 उम्मीदवार चुनावी मैदान में था। हाल ही में मुंबई और अन्य जगहों पर चुनावी दंगल में महायुति के परिणाम मनपा में पड़ने की संभावना थी, लेकिन 28 तारीख के चुनाव में सेना भाजपा ने आपसी समझौता करते हुए 3-3 उम्मीदवार को जीत दिलाई है। मनपा के सभागृह में मंगलवार के दिन मतदान हुआ। शिवसेना के उम्मीदवार मनोज चौधरी को 104 वोट मिले, उसके बाद शिवसेना के उम्मीदवार संजय पावसे को 101 और मधुकर यशवंतराव को 98 वोट हासिल हुए। भाजपा के संजय राणे को 102, प्रसाद माली को 98 तथा कल्पेश जोशी को 97 वोट हासिल हुए और इस तरह से सेना के 3, भाजपा के 3 उम्मीदवारों की जीत हुई है। आजच्या परिवहनच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने जे 3 उमेदवार या निवडणुकीत उभे होते ते 3 उमेदवार सगळ्यात जास्त मतं घेऊन निवडून आलेले आहेत आणि शिवसैनिकांची नगरसेवकांची मतं ही शिवसेनेच्या उमेदवारांनाच मिळालेली आहे। एकीकडे भाजप सेनेचे संबंध चाललेले असताना कल्याण डोंबिवलीमध्ये तरी टाळी मिळेल मनसेला शिवसेनेकडून असं वाटत होतं, मात्र ती टाळी सुद्धा तुम्ही दिली नाहीये आणि तुझ्या गळा माझ्याकडे असं चालू आहे भाजप बरोबर, काय म्हणाल? तुम्ही मतांची आकडेवारी बघितलीत तर काय झालंय तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल, परंतु शिवसेनेचे जे 3 उमेदवार होते हे सगळ्यात जास्त मतांनी आम्ही निवडून आणलेले आहेत आणि शेवटी याच्यामध्ये ज्यांचं संख्याबळ होतं त्याचे उरलेले उमेदवार पण निवडून आलेले। आमचं असं मत आहे, राजकीय जी गणित आहेत ती आम्हाला पत्रकार थोडी कमी कळतात, काय झालं ते तुम्ही सांगा स्पष्टपणे। राजकीय मत जी मत शिवसेना नगरसेवकांची जी मतं आहेत ती शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली, भारतीय जनता पक्षाची जी मतं आहेत ती त्यांच्या उमेदवाराला मिळाली आणि मनसेचा उमेदवार या ठिकाणच्या काही अपक्ष नगरसेवकांची जी मतं आहेत ती त्यांच्याकडे काही अंशी वळवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन। अतिरिक्त शिवसेनेची मतं सुद्धा भाजपला वळली आहेत? नाही, शिवसेनेची मतं रेकॉर्डवर आहेत, ती आपल्या समोर शिवसेना उमेदवाराला आलेली आहेत। सगळ्यात जास्त तुम्ही 100 भाजपबरोबर तुम्ही राहणार की नाही राहणार ही निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये आमच्या समोर एकच उद्दिष्ट होतं आमचे मतदार उमेदवार सगळ्यात जास्त मतं निवडून आणायचे, त्यामुळे मिळालेली मतसंख्या 104-102 ही सगळी मतं आमची आम्हाला आलेली आहेत। आता कोणाची मतं कुणाला गेली ती त्या त्या पक्षांनी ठरवा।